नोंद घ्यायची आहे। 80 धावांचं लक्ष्य असेल वाडेकर या टीम समोर। आणि छापा कॉल केलेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे देसाई या टीम ने। मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे। आमच्या सोबत जोडले जात आहेत दोन्ही संघनायक हितेश भोईर ने टॉस जिंकलाय। प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण। 5 षटकांचा सामना आहे। समोरचा संघ आपण पाहतोय मलंगड विभागातील एक खूप मोठा संघ चिंचवली संघ आहे। तर या संघाला किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 50 ते 55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू। तर नक्कीच जर आपण पाहिलं गेलं तर खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय। कोरोनाचं हे संकट आहे, परंतु या संकटावरती मात करून मी तर म्हणेन या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। तर या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? सर्वप्रथम मी बल्ल्याने क्रिकेटचे आभार मानतो। त्यांनी आमच्या रिचीदादा म्हात्रे यांचा बॅनर लावलेला आहे आणि तसेच आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार। तर शुभेच्छा असतील देसाई टीम साठी। आपल्यासोबत चिंचवली संघाचे संघनायक आहेत। प्रथमच या विभागामध्ये आपण येत आहेत खेळण्यासाठी। खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय। टॉस गमावलाय, प्रथम फलंदाजी करावी लागेल। 5 षटकांमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? आम्ही तर जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू। तर असे कोणते प्रमुख फलंदाज आहेत ज्यांच्यावरती आपल्याला जिम्मेदारी आहे, भरोसा आहे की त्या जास्तीत जास्त धाव बनवण्यामध्ये मदत करतील? सचिन आहे, योगेश आहे, आरेश आहे आणि आशिष आहे। तर या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय माजी आमदार चषकाचं। एक खूप चांगलं आयोजन आणि तेवढंच चांगलं मैदान सजवलंय आपण पाहतोय। काशीनाथ स्पोर्ट्स बल्ल्याने असतील आणि त्यानंतर बी स्पोर्ट्स बल्ल्यानीने खूप मेहनत घेतली आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी। तर या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? प्रथम तर मी बल्ल्याने क्रिकेटचं धन्यवाद मानेन की आम्हाला इथे खेळण्यासाठी संधी दिली आणि आयोजन तर खूपच सुंदर आहे। तर शुभेच्छा असतील दोन्ही संघांना। टॉस बॉक्स मधून माहिती येते टॉस जिंकलाय देसाई या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे। ओर टू कॉमेंट्री बॉक्स जिथे सज्ज आहेत माझे साथी समालोचक व्हॉइस ऑफ डोंबिवली भोपरगावचे एक अप्रतिम समालोचक विनोद पाटील। धन्यवाद रोशन। उपस्थित तमाम लाडके रसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत आणि अद्वितीय खेळामध्ये हार्दिक सरसे स्वागत आहे। सामना सुरू होतोय 80 धावा करायच्यात वाडेकर संघाला। 5 षटकांची ही लढत। पहिला चेंडू यावेळेस मात्र ऑफस्टंपवरती पिचिंग गेला। दुसरा चेंडू होता, माफ करा, पहिल्या चेंडूमध्ये चौकार आला होता फलंदाज अतुल आणि सिद्धूची ही जोडी। तर 80 धावा करायच्या आहेत। पहिल्या दोन सामन्याच्या तुलनेमध्ये आपण पाहिलं तर या तिसऱ्या सामन्यात तुम्हाला एक मोठी धावसंख्या पाहायला मिळते। त्यामागचं कारण आहे तिसगाव संघाने केलेली फलंदाजी, विशेष करून विजय गायकवाडची यांचे एक अत्यंत चांगले खेळ, जे एक ज्येष्ठ क्रिकेटपटू आहेत, या संघाचे अनुभवी क्रिकेटपटू आहेत। हो, यावेळेस मात्र हुक केलाय, गॅप आहे त्या ठिकाणी खूप मोठी, पॉवर प्ले सुरू आहे। याच गोष्टीचा फायदा घेत असताना चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर आणि हा येतोय अतुलच्या बॅटमधून दुसरा चौकार। धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 8। पहिले षटक सुरू आहे, 80 धावा करायच्या आहेत। जवळजवळ 16 धावसंख्येचं आस्टिंग रेट राखावं लागेल आणि त्यासाठी पॉवर प्लेमध्ये धावा येणं फार गरजेचं आहे। बघूया आणखीन कशा प्रकारची बॅटिंग पुढे होते, एक भागीदारी होणं फार गरजेची आहे। गोलंदाजी मार्कुर गोलंदाज ऋषभ आहेत जे पहिले षटक हाताळत आहेत तिसगाव संघाकडनं लेफ्ट आर्म ओर द विकेट। ओ, यावेळेस मात्र समोर क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र तो सापळा रचला होता अतुलसाठी, त्या सापळ्यामध्ये अडकतोय अतुल आणि पहिला धक्का लागतो मैदानावरती यावेळेस मात्र वाडेकर संघाला 8 या धावसंख्येवरती। 8 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागलेला आहे। खरं तर अतुल सुरुवात चांगली केली होती, दोन चौकार लगावले होते असं वाटलं होतं अतुल चांगली फलंदाजी करेल, पण त्यानंतर हा फुलर लेनचा चेंडू खरं तर मिडविकेटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न अतुलने केला, पण जास्त एलिव्हेशन मिळालं नाही। चेंडू सरळ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते, ज्या क्षेत्ररक्षकाने झेल पडला, सौरभने हा झेल पकडला आणि पहिला धक्का या ठिकाणी अतुलच्या रूपाने लागतोय वाडेकर संघाला। अतुल अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर, पण या ठिकाणी कुठेतरी अपयशी ठरत आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येत आहेत यावेळेस मात्र सर्वेश।
सर्वेश पाटील सिद्धू पाटील यांच्या उपतीला सर्वेश पाटील मैदानावरती त्या तिसऱ्या क्रमांकावरती सिद्धू फिरकीचा जादूगर म्हणून ज्याची ओळख आहे. विजय पाटील यांचे बंधुराज हे काळ वाडेकर संघासाठी विजय पाटील यांनी गाजवला, दत्ता यांनी गाजवला आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांना गुरु मानून नक्कीच क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी सिद्धू पाटीलची देखील संपूर्ण क्रिकेट विश्वाने पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे. मात्र स्ट्राईकला सर्वेश पाटील, गोलंदाज ऋषभ, लेफ्ट आर्म वर द विकेट. ओ यावेळेस मात्र हवेत खेळतायत आणि जेल त्या ठिकाणी होऊ शकतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलं तर तन्मय होते आणि तन्मयने हा झेल स्वीकारलाय आणि ज्या पावलांनी आले होते सर्वेश त्याच पावलांनी जड अंतकरणाने निराश मुद्रेने मात्र डगआउटच्या दिशेने जात आहेत आणि वाडेकर संघाला दुसरा धक्का लागलाय. मागचे दोन सामने आपण पाहिले तर धावसंख्येचा पाठलाग करणं कठीण झालं. दोन सामन्यामध्ये आपण पाहिलं धावसंख्येचं संरक्षण करून संघाने विजय प्राप्त केला आणि या सामन्यामध्ये ते चित्र बदलतंय का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. पण ज्या प्रकारे वाडेकर संघाची सुरुवात झालेली आहे, खराब सुरुवात झालेली आहे, नक्कीच इथे दडपण आलेले आहे वाडेकर संघावरती. कारण एक मोठं लक्ष चेस करायचं आहे. सुरुवात चांगली झाली होती, पहिल्या तीन चेंडूमध्ये आठ धावा आल्या होत्या. मात्र नंतरच्या दोन चेंडूमध्ये ऋषभने काय कमबॅक केलंय, दोन फलंदाजांना बाद केले दोन चेंडूवरती, हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आता मात्र ऋषभ गायकवाड हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. हो यावेळेस चेंडू ड्राईव्ह करतायत, क्रॅकिंग कव्हर ड्राय, चेंडू जातोय सीमा रेषेच्या दिशेने, पंचांचा इशारा येतोय, चार धावा. नक्कीच इलियाजी रईस या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर त्यांचं फार मोठं योगदान आहे मित्रांनो, कारण मैदान भरपूर संघांना मैदान नाही. मगाशी सिद्धू पाटील देखील सांगत होते की आम्हाला सरावाला मैदानच नाही. गेले 10-12 वर्ष मोठागाव संघाला देखील मैदान नाही, देवीचा पाडा संघाला मैदान नाही सरावासाठी. त्यामुळे सराव नसला तर खरं तर चांगला परफॉर्मन्स देणं फार कठीण असतं. मात्र हे मैदान जे आपण पाहता एजीआर ग्राउंड या शाळेचे मालक देखील आहेत आमचे इलियाजी रईस, त्यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे आणि नक्कीच त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आहे. कारण त्यांनी सर्वात मोठा प्रश्न सोडवलेला आहे आणि बल्ल्यानीच्या क्रिकेटला जर यशाच्या उंच शिखरावरती नेण्यामध्ये कोणाचा जर मोठा वाटा असेल तर मी इलियाजी यांचं नक्कीच नाव घेईन. कारण मैदान असेल तर हा खेळ सुरू होईल, मैदान असेल तर स्वतःला सिद्ध करता येतं. यावेळेस चेंडू लेक्स्टन सोडून जाणारा फणसांच्या भूमिकेत साजिद रईस आणि त्याचबरोबर शाकिब पाकुर्डे असे दोन ताकदवर खेळाडू आणि त्याचबरोबर दोन सहआयोजक आणि नक्कीच यांच्या फार मोठं नाव आहे बल्ल्यानीचं क्रिकेट. जेव्हा जेव्हा चित्र डोळ्यासमोर उभं राहतं तेव्हा तेव्हा साजिद आणि शाकिबचं नाव नक्कीच आवर्जून घेतलं जातं आणि बल्ल्यानीच्या क्रिकेटला यशाच्या उंच शिखरावरती नेण्यामागे सातत्याने प्रयत्नशील आहेत. हा चेंडू यावेळेस मात्र अगदी समोर होता, झेलची शक्यता होती पण चेंडू फार पुढे पडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलं तर हितेश होते आणि एक धाव्यादरम्यान पूर्ण होते. धावसंख्या धावपळकर होते आपण पाहतो ती म्हणजे 14 धावा. कपिल आलेत मैदानावरती. कपिल हे नाव क्रिकेट विश्वासाठी भारतीयांसाठी फार मोठं नाव आहे. कपिल देव निकांज ज्यांनी भारतासाठी जबरदस्त कामगिरी केली, भारताला विश्वचषक जिंकून दिला. ओ यावेळेस मात्र मिस टायमिंग झाले, झेल होणार का? क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही. हा झेल होऊ शकला असता पण या झेलचं रूपांतर चौकारात होतंय आणि सिद्धूच्या अकाउंटमध्ये चार धावा येत आहेत. वाडेकर संघाला चार धावा मिळत आहेत. संघाची एकूण धावसंख्या धावपळकावरती आपण पाहतो ती म्हणजे 18 धावा. सिद्धू पाटील या मैदानावरती नक्की चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख आहे. एक चाणक्य खेळाडू, चतुर खेळाडू, फिरकीचा जादूगर म्हणून देखील संबोधलं जातं आणि ठाणे जिल्ह्याची शान या गाण्यामध्ये देखील सिद्धूचं नाव तुम्ही सातत्याने ऐकतात. फिरकीचा जादूगर सिद्धू पाटील आणि त्याआधी आपण बघितलं विजय पाटील. अनेक खेळाडू या वाडेकर संघाने टेनिस क्रिकेट विश्वाला दिलेले आहेत. तर नो चेंडू होता या ठिकाणी, पंच फ्रीट आहे. तर नो चेंडू आहे, फ्रीट आहे, त्यामुळे एक धाव या ठिकाणी अतिरिक्त मिळेल आणि त्याचबरोबर फ्रीट मिळेल आणि फ्रीट बघूया
गोलंदाजांच्या विरुद्ध जाणारा हा नियम क्रिकेटमध्ये 2007 मध्ये आला. पहिल्यांदा त्याचा वापर टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये करण्यात आला आणि गोलंदाजांना इथे नक्कीच सातत्याने आपण पाहिलं तर अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. क्रिकेट हा फलंदाजाचा खेळ म्हटलं जातं आणि फलंदाजाचं वर्चस्व जास्तीत जास्त क्रिकेटमध्ये आपण पाहत असता आणि असे नियम नेहमीच गोलंदाजांची परीक्षा घेणारे असतात. फ्रीटचा हा चेंडू मात्र सिद्धूने जाऊ दिला आहे लेग स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा आहे तर पंचांचा फ्रीट कंटिन्यू असणार आहे आणि अवांतरच्या रूपाने एक धाव येते. धावसंख्या धावपळकेवरती 20 करायचे आहेत. 80 धावा अजूनही 60 धावांची गरज आहे. सिद्धू पाटील या मैदानावरती कशाप्रकारे कामगिरी करतो यावर सर्वांचं लक्ष आहे. तर दुसऱ्या बाजूला याच मैदानावरती जबरदस्त कामगिरी करणारा तिसगाव संघ नक्कीच या सामन्यामध्ये आपली पकड मजबूत आणखीन जास्त पकड मजबूत करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. दोन फलंदाज त्यांनी बाद केलेले आहेत मात्र स्ट्राईकला तर सिद्धू नॉन स्ट्राईकला कपिल आहेत. बघूया फ्रीटचा फायदा कशा प्रकारे घेत आहेत. ओ यावेळेस मात्र बीमार होता पंचांनी नो घोषित केलेलं आहे. नक्कीच शरीरवेधी हा चेंडू होता आणि इथे मात्र खूप चांगल्या पद्धतीने डक केलंय सिद्धूने. अन्यथा चेंडू त्याच्या छातीवरती चेहऱ्यावरती आदळू शकत होता. कुठेतरी दबावामध्ये ही चूक होते गोलंदाज आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्गवर आहे सौरभ आणि आता मात्र बीमर आल्यानंतर पंचांनी ताकीद दिली असेल तर दुसरा भी सामने कव्हर करायचे. त्यामध्ये एक प्रेक्षणीय लढत देखील आहे. आमचे तालुका पोलीस स्टेशन मांडा टिटवाळ्याचे त्याचबरोबर त्यांच्या विरुद्ध खडकपाडा पोलीस स्टेशन कल्याण यांच्यामध्ये ही फाईट असणार आहे. धावसंख्या धावपळकेवरती 25 बीमर आलाय. दबाव नक 12 धावा आल्या होत्या आणि या षटकात अजून हा षटकात आहे टिपलेला आहे आणि असं म्हणतात की जो होता आहे फ्रीट होता माफ करा लागेल. कारण एका बाजूने सिद्धू चांगली फलंदाजी करतोय त्याला साथ देणं गरजेचं होतं आणि मागचं षटक हे पाहिलं हे षटक खूप चांगलं ठरलेले फलदायी ठरलेले ते म्हणजे वाडेकर संघाला आणि इथे सिद्धूला साथ देणं फार गरजेचं होतं. पण अशा परिस्थितीत कपिल मात्र मोठा स्ट्रोक खेळत असताना चुकीचं शॉर्ट सिलेक्शन म्हणून इथे कपिल बाद झालाय. तिसरा धक्का लागलाय. धावसंख्या धावपळकेवरती ती म्हणजे 37 म्हणजे अजूनही आपण पाहिलं तर 43 धावांची गरद विजयासाठी. स्ट्राईकला सिद्धू सागर येतोय. ओ आता मात्र 36 धावांची गरद आहे विजयासाठी 17 चेंडूमध्ये निरंजन ओर द विकेट. ओ यावेळेस मात्र ड्राईव्ह करतायत कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. खराब क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते आपण पाहिलं तर पद्माकर आणि ही चूक झाली आहे आणि हा येतोय सिद्धूच्या बॅटमधून आणखीन एक देखणा फटका. जबरदस्त कव्हर ड्राईव्ह तुम्ही पाहिला. रक्षात्मक पद्धतीने खेळले होते खरं तर स्ट्राईक रोटेट करायची होती पण त्या ठिकाणी आपण पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण झालं. त्यामध्ये 4 धावा येत आहेत आणि तिसगाव संघ आता मात्र कुठेतरी दडपणाखाली पाहायला मिळतोय. हो यावेळेस मात्र वाडीस लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर ए 1 गोल्डीचा हा ब्रँडेड षटकार. व्हॉट अ शॉट ग्रेट टायमिंग ग्रेट कनेक्शन व्हॉट अ शॉट सिलेक्शन. हरी बॅट्समन हाय दमदार हरी बॅट्समन हाय दमदार हरी बॅट्समन हाय दमदार लॉंग थँक्यू. आणि आता मात्र करायचे आहेत पंधरा चेंडूमध्ये 26 धावा करायचे आहे. सिद्धू पाटीलला रोखणं फार कठीण होऊन बसलेलं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा निरंजन ओर द विकेट सिद्धूसाठी. फ्रंट फुटवर आले बॉटम एंडचा सुरेख वापर चेंडूला वळवलाय स्क्वेअरच्या दिशेने. एक जाव मिळेल खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये हितेश आहे. तितका चांगला थ्रो देखील येतोय आणि एका धावेने धाव फलक पुढे सरकले. ते म्हणजे आपण पाहतोय 25 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 14 चेंडू 25 सिद्धूने डावाला सावरलाय. संघाला विजयाच्या दिशेने तो घेऊन जातोय. जरी 3 फलंदाज बाद झाले असले तरी जबाबदारी काय असते दाखवत असताना क्रिकेटमधलं पहिलं अक्षर सी सांगतं कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता. या ठिकाणी खूप चांगली पाहायला मिळाली. कुठेही विचलित झाला नाही सिद्धू. क्रिकेटचं दुसरं अक्षर आर रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारीने तो खेळला. क्रिकेटचं तिसरं अक्षर आ इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता त्याने या ठिकाणी दाखवले. ओ चेंडू खोदून काढलाय फलंदाज आहेत यावेळेस आपण पाहिलं तर प्रशांत आहेत. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचं रूपांतर होतं 4 धावात आणि 4 धावेने संघाची धावसंख्या धावपळकेवरती आपण पाहताय.
59. साजिद रईस कर्णधार हरी बैट्समन है दमदार थैंक यू डीजे साजिद रईस हे बैट्समन आहे दमदार पण आता मात्र पंचांच्या भूमिकेत त्यांना आपण पाहतायत तर 21 धावांची गरज आहे 11 चेंडूमध्ये प्रशांतच्या बॅटमधून चौकार आलाय पुन्हा एकदा निरंजन ओ याचे फुलटॉस होता हलक्या हाताने खेळताय झेलची शक्यता आहे झेल झालाय ड्रॉप आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर षटकार थँक्यू दरम्यान एक सन्मान घेऊया आपण तर या दरम्यान आपण एक सन्मान घेऊया इलियाजी रईस या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे मान्यवर त्यांचं फार मोठं योगदान बनेलीच्या क्रिकेटसाठी रे राहिलेले हे ग्राउंड त्यांनी उपलब्ध करून दिलेले आणि एजिया स्कूलचे ते नक्कीच सर्वे सर्व आहेत ऑनर आहेत त्यांचा आपण सन्मान घेऊया मी विनायकजी भगत यांना विनंती करून आपल्या शुभाशय आपण हा शुभ सन्मान आपण करायचा आहे तर आमचे एक छोटेसे कार्यकर्ते बघा या ठिकाणी भरपूर उत्साहित आहेत आणि नक्कीच मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी जे पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर जे शॉल आणि जे स्मृतिचिन्ह या ठिकाणी हवं आहे ते मात्र आमचे छोटे कार्यकर्ते या ठिकाणी घेऊन आलेले आहेत लहान मुलं फार उत्साहित असतात आणि कोरोना काळामध्ये त्यांना भरपूर सुट्ट्या मिळालेल्या आहेत इलियाजी रईस यांचा सन्मान होत असताना स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल एक सुंदर असं गुलाबाचं पुष्पगुच्छ तुम्हाला पाहायला मिळतंय फुलांचा राजा ज्याला गुलाब असं म्हटलं जातं त्याच पुष्पगुच्छाने गुलाबाच्याच पुष्पगुच्छाने या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात आला विवेक शिंदे या ठिकाणी उपस्थित आहे ज्यांचे सुपुत्र लेदर बॉलसाठी सातत्याने जबरदस्त कामगिरी करत आहेत लेदर बॉलच्या माध्यमातून मुंबई विनोद शिंदे यांचं नाव आहे आणि आपण आशा बघूया विनोद येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मुंबई संघातून दिसो पुढे जाऊन तो भारतीय संघासाठी खेळो त्याला आपण अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊया मात्र त्याला घडवण्यामागे ज्या पित्याचा सहभाग राहिलेला आहे त्या विवेक शिंदे यांना आपण सन्मानित करूया विनंती करणं विनायक भगत यांना की आपण विवेक शिंदे यांचा सन्मान करूया सामना देखील विनोद शिंदे त्यांचं नाव आहे माफ करा तर 12 चेंडू आणि विजयासाठी करायचे आहेत 15 धावा आस्किंग रेट आहे 7.50 ओ यावेळेस नो चा इशारा आलाय पंचांचा आणि या नो वरती येतोय हा कव्हर ड्राईव्ह पंचांचा इशारा येतोय चौकार अशा प्रकारे आपण पाहिलं तर एकूण 5 धावा मिळत आहेत आणि या 5 धाव्याने संघाजी धावसंघ धाव फलकावरती पाहताय 70 पहिल्या षटकात अप्रतिम गोलंदाजी ऋषभने केली 12 धावा दिल्या होत्या पण 2 फलंदाजांनी बाद केला पण त्यानंतर मिळालेल्या सुरुवातीला सौरभ आणि त्यानंतर निरंजन यांनी त्याचा फायदा घेतला नाही जी मेहनत ऋषभने केली होती त्या मेहनतीवर कुठेतरी पाणी ओतलं गेलं सौरभ आणि निरंजनच्या माध्यमातून ज्या प्रकारे सौरभने एकूण 26 धावा खर्च केल्या निरंजन यांनी देखील आपण पाहिलं तर 27 धावा खर्च केलेले आहेत हा डॉट चेंडू येतोय असे डॉट चेंडू जर आले तर आणखीन रंगत निर्माण होऊ शकते विजय गायकवाड एक अनुभवी खेळाडू बॅटिंगच्या माध्यमातून जबरदस्त खेळी साकारली 42 धावांची आणि आजच्या दिवसातील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या देखील ठरलेली या सामन्यात आणि सर्वोच्च सांघिक धावसंख्या देखील पाहायला मिळते यावेळेस मात्र खाली बसून घुटना टेक और तमाशा देख सिक्स आर वॉट शॉट ग्रेट शॉट धावसंख्या 76 आणि बघता बघता सिद्धू अर्धशतकाच्या अगदी समीप पोहोचलेला आहे
राजेश कंबायत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आपण घेऊया। विनायकजी भगत यांच्या सुभाष देसाई संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे, एक नव्या दमाचा एक अत्यंत जबरदस्त संघ आणि खूप चांगली कामगिरी जीपीएलच्या माध्यमातून नितीन पाटील असतील, ज्युनियर नितीन असतील, त्याचबरोबर हितेश भोईर असतील। हितेश भोईर जे उत्कृष्ट फलंदाज ठरले ग्रामीण प्रीमियर लीगचे, फ्रंटफुटवर आले, चेंडू मिडविकेटच्या दिशेने कार्पेटच्या सायने खेळत आहेत, खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते, दोन धाव पूर्ण करतायत, 49 धावसंख्येवरती पोहोचलेला आहे सिद्धू पाटील संघ, पोहोचला आहे तो म्हणजे 78 या धावसंख्येवरती। विजयाला 2 धाव हव्यात आणि 1 धावेची गरज आहे या ठिकाणी। आपण पाहिलं तर सिद्धू पाटील अर्धशतकासाठी, बघूया पहिलं अर्धशतक पूर्ण होतंय का। हो, यावेळेस मात्र बघा लक्षात्मक पद्धतीने खेळलेले, विजय तर मिळणार आहे संघाला, मग अर्धशतक का पूर्ण व्हायला नको, टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या सिद्धू पाटील साठी। माजी आमदार चषक 2020 मधलं पहिलं अर्धशतक सिद्धूच्या नावावरती आणि पहिली हॅट्रिक देखील आपण आज पाहिली जीत पाटीलच्या नावावरती। आज पहिल्या दिवसात इतके विक्रम झालेले आहेत, येणाऱ्या 3 दिवसात काय घडेल याची कल्पना आपण नक्कीच करू शकता। हलक्या हाताने खेळतायत, बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चेंडू जातोय, एक धाव पूर्ण करून विजयावरती शिक्का मोर्तब करण्यात आलेले। वेल प्लेट वाडेगर संघ 80 धावा त्यांनी चेस केल्या, ते देखील आपण पाहिले तर चौथ्या षटकामध्ये ही धावसंख्या चेस झालेली, एक षटक देखील या ठिकाणी शिल्लक राहिलेले। तर वाडेकर संघ विजय झालेला आहे, एक खूप मोठा विजय, नक्कीच 80 धावा करायच्या होत्या आणि त्या 80 धावा यशस्वीरित्या अगदी जबरदस्त खेळ करत असताना सिद्धू पाटील यांनी पूर्ण करून दिली आपल्या संघाला आणि 17 चेंडूत 50 धावांची लाभ जवाब खेळी नाबाद राहिलेले आहेत। तर या सामन्याचे सामनावीर ठरलेले आहेत सिद्धू, यायचे सिद्धू, अर्धशतक पूर्ण केले 17 चेंडू मध्ये, त्यामध्ये आपण पाहिलं तर 5 चौक